अजितदादा पवार हे महाराष्ट्र देवळाली प्रवरा तालुका जिल्हा अहमदनगर येथे झाला अजितदादा पवार यांनी बी एचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे ते दिग्गज राजकारणी शरदचंद्र पवार यांचे पुतणे आहेत अजितदादा पवार हे सर्वाधिक वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून सध्या ते पाचव्यांदा या पदावर कार्यरत आहेत जुलै ते महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत त्यांनी या अगोदर महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलेले आहे तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार त्यांनी काम केलेले आहे अजित पवार यांचा राजकारणात मोठा वावर असून ते एक यशस्वी नेता म्हणून ओळखले जातात हे झालं मित्रांनो सुप्रसिद्ध राजकारणी अजितदादा पवार यांच्या राजकीय या कारकिर्दीबद्दल त्याला जाणून घेऊया त्यांच्या कुटुंबाबद्दल मित्रांनो आपण अजितदादा पवार यांच्या धाकट्या लेखाला पाहिलेत का चला तर जाणून घेऊ संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर मराठी चंद्र टीव्ही या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अजितदादा पवार यांच्या पत्नीचे नाव सुनित्राताई पवार असून अजितदादा पवार आणि सुनित्राताई पवार यांना दोन मुलं आहेत त्यांचा मोठा मुलगा पार्थ पवार हे राजकारणात सक्रिय असून त्यांनी आपल्या वडिलाच्या राजकारणाचा वारसा पुढे चालवलेला आहे तर अजितदादा पवार यांचा धाकटा लेख जय पवार हे आहेत अजित पवार यांचा मोठा मुलगा राजकारणात सक्रिय असून त्यांच्या पाठोपाठ लहान मुलगा जय पवार हे देखील अनेकदा वडील अजित पवार यांच्यासह कार्यक्रमात दिसतात तेव्हा मित्रांनो आपल्याला सुप्रसिद्ध राजकारणी अजितदादा पवार व त्यांच्या लेखांबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंद्र टी व्ही या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया जय महाराष्ट्र